महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि स्पर्धा परीक्षेमधील घोटाळा याचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राव आणि उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात कराड शहरातून मशाल मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कराड शहरात युवा आक्रोश मशाल मोर्चा काढण्यात आला होता. हा मशाल मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दत्त चौक येथून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीपर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदयभानू चिब, सहप्रभारी अहसान खान, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या मशाल मोर्चात सहभागी झाले होते. आज कराड शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणालजी राव, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी उदयभानू चिबजी, महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी एहसान अहमद खानजी यांच्या नेतृत्वामध्ये कराड शहरामध्ये आज मशाल मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. मशाल मोर्चाचं काढण्यामागचा हेतू उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे आणि बेरोजगारी वाढत असताना अतिशय गुन्हेगारी देखील वाढत आहे. ज्यांना काम नसल्यामुळे अनेक लोकांकडे गुन्हेगारी टोळत आहे आणि असं असताना आजचा आपला तरुण वाया जात आहे आणि सरकारला कुठेतरी जाग यावी त्यासाठी आजचा मशाल मोर्चा आहे. एकीकडे आपण कांदा निर्यातीवरती आपण 40% सूट देतो आणि शेतकऱ्यांना देशोधडी लावण्याचा प्रयत्न सरकार करतो, दुसरीकडे एका भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. आपल्या जिल्ह्यात पाहिलं तर मानखटावमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे आणि अशा वेगळ्या वेगळ्या मान्यात जसं आपण पाहिलं की तलाठीबद्दलचा पेपर लीक झाला, हे छोट्या पद्धतीचं व्यापक घोटाळा आहे का, ह्याची देखील एक CBI इन्क्वायरी व्हावी, त्या देखीलसाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. मी अजून माझे सहकारी बंधू शिवराज मोरेजी, आमचे प्रभारी उदयभानूजी, पश्चिम महाराष्ट्राचा आम्ही इथे दौरा करतो. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही काही ना काही प्रदर्शन, काही मेळावे, जोडोचे कार्यक्रम. आज ज्या प्रकारे महंगाई वाढली आहे, ज्या प्रकारे बेरोजगारी वाढली आहे, ज्या प्रकारे पेपर लीकची घटना होत आहे, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, ज्या प्रकारे प्रत्येक विद्यार्थीला सरकारी नोकरीसाठी 1000 रुपये मागत आहे, त्याच्या विरोधात आज आम्ही मशाल यात्रा. KMS News, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.